नमस्कार मंडळी, आज आपण नासलेल्या दुधाचे काय करायचे ते पाहूयात. नासलेल्या दुधापासून एक खूप छान असा गोड पदार्थ तयार होतो, त्याला कलकंद बर्फी असेही म्हणतात. तुम्हाला बेकरीमध्ये ते बघायला मिळेल. चला तर मग रेसिपी पाहूयात. येथे नासलेलं दूध आहे, पावशर दूध असेल नासलेलं हे. त्याला गरम करायला ठेवलेलं आहे, याला उकळी काढून घ्यायची. उकळी काढली की काय होतं की यामधलं जे पनीर असतं ते सेपरेट होतं व पाणी सेपरेट होतं. तसं आपल्याला करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही याचं पनीरही बनवू शकता, पण बर्फी खूप छान लागते व सोप्या पद्धतीने बनते. उकळी काढून झाल्यावर आपण याला सोलून घेणार आहोत. यातलं पाणी सेपरेट काढायचं आहे व पनीर वर तेवढंच ठेवायचं आहे. आता आपण हे जे पनीर राहिलेलं असतं त्याला आपण थोडंसं गॅसवर ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडंसं जे पाणी असेल ते आटेल. पावशर दुधापासून एकदम छोटी वाटी याची बर्फी बनते, म्हणजे गोड पदार्थ बनतो. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. मी येथे 2 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घालू शकता व यामध्ये वेलची पूड टाकू शकता. याला हलवून घ्यायचं आहे. थोडस यातील पाण्याला आटू द्यायचं आहे पूर्णतः. पाणी नीट आटत आहे पूर्णतः. जसं तुम्ही शिजवाल तसं पाणी आटेल. सतत हलवत राहायचं आहे. वेलची पूड टाकलेली आहे यामध्ये थोडीशी आसासाठी. जर हलवलं नाही तर खाली लागू शकतं. इथे तयार झालेलं आहे, गॅस बंद केलेला, एकदम घट्ट असं तयार झालेलं आहे. याला आपण आता काढून घ्यायचं आहे. पूर्णतः पाणी आटलं की खूप छान चव लागते, आधीच काढायचं नाही आहे. याला एका वाटीमध्ये सर्व केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छोटी वाटी तयार झालेली आहे. तुमचं जर खूप दूध खराब झालं तर तुम्ही असं करू शकता. जर तुम्हाला ही बर्फी आवडत असेल तर तुम्ही दूधही नासवू शकता, लिंबू पिळून त्यामध्ये. माझ्याकडे थोडंसं दूध खराब झालेलं होतं, त्यामध्ये मी तुम्हाला हे कलकंद बर्फी कशी करायची ते दाखवले. तुमच्याकडे जर खूप सारं दूध असेल तर तुम्ही या पद्धतीने याच्या वड्या पाडू शकता व त्यामध्ये काजू बदामचा वापर करू शकता. कशी वाटली रेसिपी हे सांगायला विसरू नका. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.